अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। ग्रामीण भागामध्ये निर्भीडपणे पत्रकारिता करणाऱ्या जेबीएन महाराष्ट्र न्यूजच्या रिपोर्टर मिनल चौधरी आणि वर्षा जाधव यांच्या कार्याची दखल आज जागतिक महिला दिनानिमित्त सुकाणू समितीच्या सदस्या ज्योत्स्ना विस्पुते मॅडम आणि काँग्रेस नेते शंकर राजपूत यांनी घेतली। या दोन्ही मान्यवरांनी जेबीएन महाराष्ट्र न्यूजच्या या निर्भीड महिला रिपोर्टरांचा आज यथोचित सत्कार करून सन्मान केला। प्रथम आपलं सर्वांचं स्वागत की जेबीएन चॅनल आज हा एक स्तुती उपक्रम आपला समजावा लागेल की ज्या महिला काही म्हणा एक स्वतःच एक अस्तित्व निर्माण करू शकल्या किंवा ज्यांना असं वाटतं की महिलांपुढे स्वतःचा आदर्श निर्माण करावा त्याची भेट स्वतःहून जेबीएन चॅनल आज माझ्या निवासस्थानी आलं यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्टच असू शकत नाही। परंतु माझं किंवा महिलांचं हे सगळं सांगण्याच्या आधी मला एक सांगावंसं वाटतं ते म्हणजे की ज्या वृत्तांकन करतात जेबीएन चॅनलमध्ये खुद्द ज्या जर्नलिस्ट म्हणून काम करतात किंवा ज्या स्वतः वृत्तांकन करतात स्वतः इंटरव्ह्यूज घेतात त्या सगळ्या मुली म्हणजे माझ्या विद्यार्थिनी असं म्हटलं तरी चालेल आणि त्यांचे जे आज ग्रामीण भागामध्ये खरं तर आज त्यांचा सत्कार होणं गरजेचं आहे का कारण ग्रामीण भागामध्ये वार्ताहरिता हा फक्त पुरुष प्रधान एक भाग होता किंवा पुरुष प्रधान होतो परंतु या मुलींनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रवेश केला आणि अहो अक्षरशः मोठे मोठे चॅनल्स प्रमाणे यांच्या आपल्या युट्यूबवरती या झळकत असतात बोलत असतात। मागे आमचे प्रदेशाध्यक्ष अशोकरावजी चव्हाण आले तेव्हा अक्षरशः ती इतक्या त्यांच्या वार्ताहर मुलगी अक्षरशः मध्ये घुसून तिने साहेबांना अगदी दणदणीत प्रश्न विचारला तेव्हा मला कळलं की नाही नाही आता तालुका म्हणजे महिला ह्या फक्त आपण पुण्या मुंबईतल्याच वार्ताहर असतात किंवा तिथल्याच मुली बोलू शकता असं नाहीये तर ही उलट जेबीएन चॅनलने महिलांना महिला सबलीकरणाचं हे पाऊल उचललं हे अजून महत्वाचं आहे। आम्ही तर काय आम्ही राजकारणात असणार समाजकारणात असणार तालुक्याच्या महिलांच्या दृष्टीने आम्ही शुभेच्छा देणार परंतु अशा नवनवीन संधी या तरुण आणि बेरोजगार ज्यांना रोजगाराची गरज आहे अशा सगळ्या मुलींना या माध्यमातून उपलब्ध होतो हे खूप महत्वाचं त्यांना त्यांचं अस्तित्व निर्माण करता म्हणून जेबीएन चॅनलच्या जेवढ्याही महिला वृत्तांकन करणाऱ्या जेवढ्याही महिलांच्या सर्व बातम्या देतात त्या सर्व मुलींना माझ्या प्रथम हार्दिक शुभेच्छा आणि त्याच पद्धतीने तालुकावासियांचं तर विचारायचं काय तालुकावासियांनी त्यांच्यासाठी थोडंही काही केलं की तालुका मुळात हा असा आहे जामनेर तालुका की जिथे महिलांना काम करायला खूप सुरक्षा असते महिलांना सामूहिकरित्या कुठेही कितीही म्हणजे मी तर कायम 10,000-15,000 पुरुष असले तरी बऱ्याच वेळ ज्योत्स्नाविस्पुते एकटी असते परंतु ती तितकीच सुरक्षित असते याला कारण जामनेर तालुक्याची संस्कृती जामनेर तालुक्याचा इतिहास आणि जामनेर तालुक्याने प्रत्येकावर टाकलेला विश्वास जामनेरच्या जनतेला मी हेच सांगू शकते की मी पुनश्च आपल्या सर्वांच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि मी आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वादही घेते याला कारण आस्था गायत जे जे मी काही थोडं केलं असेल तरी तुम्ही आम्हाला डोक्यावर धरून अक्षरशः माझी स्तुती केली शक्य तितक्या वेळी मला प्रमोट करण्याचा प्रयत्न केला आणि इथल्या सगळ्या महिलांनाही मी सांगू इच्छिते की राजकीय असेल सामाजिक असेल जेही काही क्षेत्र असेल कलेचं क्षेत्र असेल पुढे या कोणत्याही मनामध्ये कोणताही किंतु परंतु न बाळगता आता हे जग आपलंय आपण ठरवायचं आपण किती पुढे जायचंय आणि सर्वांना त्यांच्या प्रकृतीला त्यांच्या आरोग्याला माझ्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। जय हिंद जय महाराष्ट्र। पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।